नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पॉझिटिव्ह न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे, पण अशा संकट काळातही आपल्या सगळ्यांना जगण्याची सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या घटनाही घडत आहेत आणि अशाच सकारात्मक बातम्या आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। तर कोरोना विरोधात सुरू असलेल्या या लढ्यामध्ये सर्वांना बळ देणाऱ्या काही योद्ध्यांच्या प्रेरणादायी कहाण्या आपण पॉझिटिव्ह न्यूज या खास कार्यक्रमात बघणार आहोत। कोरोनाच्या या संकट काळात अनेकांना एकमेकांच्या आधाराची मदतीची गरज आहे। अशाच गरजवंतांच्या मदतीसाठी काही माणसं आपला माणुसकीचा धर्म निभावत झटताना दिसत आहेत आणि अशाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या माणसांमुळे संकट कितीही मोठं असलं तरी ते संकट पार करण्याची ताकद आपल्याला मिळून जातीये। पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी धावून आलेल्या अशाच एका मदतगार तरुणाच्या कार्याची ही पॉझिटिव्ह बातमी बघणार आहोत। पुण्याजवळच आंबेगाव बुद्रुक गावातलं लसीकरण केंद्र। या गावात लसीकरण केंद्र सुरू झालं खरं, पण गावातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींकडे स्मार्टफोनच नव्हते आणि असले तरीही त्यावरून लसीकरणाच्या कोविन ऍपवर जाऊन नोंदणी कशी करायची हेच अनेकांना समजत नव्हतं आणि त्याचमुळे गावात लस येऊन देखील ती घेता येत नव्हती। या ज्येष्ठ मंडळींची हीच तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी गावातलाच वकील बनलेला तरुण समीर बेलसरे पुढे सरसावला। त्याने लसीकरण केंद्रावरच लोकांसाठी स्वतःच्या मोबाईलवरून रजिस्ट्रेशन सुरू केलं। असं करत समीरने तब्बल 2500 जणांची लसीकरणासाठीची नोंदणी करून दिली आहे। कोणता म्हणजे कोणताही पैसे कोणाकडून आतापर्यंत घेतलेलेच नाहीत, पूर्णतः फ्रीमध्ये, फ्री ऑफ कॉस्ट आपण फक्त जनतेची सेवा म्हणून आपण या ठिकाणी करतो आणि आतापर्यंत आपल्या ठिकाणी या सेंटरला 2500 लोकांनी लसीकरण केलेलं आहे। त्याच्यामध्ये 2100 ते 2200 पर्यंत आपण आत्तापर्यंत स्वतः ह्या ठिकाणी थांबून रजिस्ट्रेशन केलेलं आहे। काही लोकांनी म्हणजे ज्याप्रमाणे विमाननगर असेल, खराडे असेल, काही लोक तर नाशिकवरनं त्यांनी ओळखीचे असल्यामुळे त्यांना ते जमत नव्हतं, तिकडनं मला फोन करून सांगितलं की आम्ही आधार कार्ड पाठवून देतो, OTP सांगतो, आम्हाला प्लीज तेवढं रजिस्ट्रेशन करून द्या। तर ठीक आहे म्हणलं, त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी बसून रजिस्ट्रेशन केलं। आंबेगाव परिसरातील अनेक नागरिकांची ऍपवर नोंदणी करण्यापासून ते लस घेण्यापर्यंत सर्व कामं गावातील समीर आणि मित्रांमार्फतच केली जात आहेत। काही गोष्टी ज्येष्ठ नागरिकांना जमत नाही आम्हाला, ते बघणं कुठलं OTP येतो काही, तर आम्ही सरळ त्यांनी म्हटलं मोबाईल त्यांच्याकडे देऊन त्यांना सांगितलं हे आधार कार्ड याच्यावर आणलेलं आहे, त्यांनी ते बघितलं त्याच्यावर आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी OTP जो आला, OTP सांगितला, त्याच्याप्रमाणे आमचं रजिस्ट्रेशन करून दिलं आणि आम्हाला डोस देण्यात आलं इथं। आणि चांगलं म्हणजे प्रोटोकॉल सर्व पाळून, कोरोना प्रोटोकॉल पाळून, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व्यवस्थितपणा वाटलं। नोंदणी करून घेतली आणि नंतर मग समीरनी आणि मग तिथे गेलो आम्ही लस घेतली। रजिस्ट्रेशन कोणी करून दिलं तुमचं? समीरनी। समीरनी मोबाईलचं सगळं OTP सगळं हा त्यांनी दिलं मला बघू। आता झाली, लस मिळाली का? हा मिळाली। रजिस्ट्रेशनही करायचं होतं, मोबाईल माझा स्वतःचा होता माझ्याकडे, पण तांत्रिकदृष्ट्या मला ते जमत नव्हतं। मी इथे आल्यानंतर माझी भेट समीर सरांबरोबर झाली। समीर सरांनी मला 100% हेल्प केली, माझं लसीकरणाचं रजिस्ट्रेशन विदिन 10 मिनिट्समध्ये झालं। मला OTP आला, मी त्यांना सांगितलं आणि मला नेक्स्ट डे त्यांनी सांगितलेल्या वेळेनुसार माझं लसीकरण झालं। सरकारच्या सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्व गोष्टी आता ऑनलाईन करण्यात आल्या आहेत। लसीकरणासाठीही कोविन ऍपवरील नोंदणी देखील आता ऑनलाईन बनली आहे। मात्र अशा वेळी अशिक्षित नागरिकांनी किंवा ज्यांच्याकडे मोबाईल नाहीये अशांनी काय करावं याबाबत काहीही पर्याय नाहीये। मात्र असे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये याचसाठी गावातील या तरुणांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे। पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत।